नाटक चित्रपट आणि वेब सीरीज बरोबर मराठी मालिकांमधूनही अभिनेता भरत जाधव यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र बऱ्याच काळापासून मालिका विश्वापासून लांब असणाऱ्या भरत जाधव यांनी सध्या वाहिन्यांवर टीआरपीचा खेळ सुरू असल्याची खंत व्यक्त केली आहे. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित धोंडी चंप्या एक प्रेम कथा या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून पुन्हा एकदा भरत जाधव नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आले आहेत. झी मराठी वाहिनीवरील हसा चकटफू घडलं बिघडलंय तर कलर्स मराठी वाहिनीवरील सुखी माणसाचा सदरा अशा कित्येक मालिकांमधून त्यांनी आतापर्यंत काम केलंय. गेल्या काही वर्षांपासून चित्रपट आणि मालिका विश्वापासून लांब असलेल्या भरत जाधव यांनी पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करण्यास आवडेल अशी इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. मात्र त्याचवेळी वाहिन्यांवर सुरू असलेला टीआरपीचा खेळ चांगल्या मालिकांच्या मुळावर येत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोणत्या वाहिनीवर कोणत्या वेळेत कोणत्या विषयांचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यांचा टीआरपी किती आहे हे पाहण्याच्या नादात वाहिन्यांवर विविध मालिकांमधून चांगला विषय मांडायचा राहतो आणि आपल्या वाहिनीवर त्यावेळी ठराविक विषयाचा कार्यक्रम सादर करण्याची शर्यत वाहिन्यांमध्ये लागली आहे अशा शब्दात भरत जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.